नमस्कार मित्रांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांना शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण करण्यासाठी हे सुंदर भाषण देत आहे. तर सुरुवात करूया. व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी माझे गुरुजन व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज गुरुपौर्णिमा, गुरुला वंदन करण्याचा शुभ दिवस. मित्रांनो, गुरु म्हणजे मार्गदर्शक, दीपस्तंभ, वाटाड्या, दिशादर्शक, शिक्षक, आपल्याला प्रगतीसाठी योग्य मार्ग दाखवणारा, आपले बोट धरून चालवणारा, आपला खरा स्नेही. आजचा दिवस म्हणजे अशा आपल्यासाठी झिजणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याचा दिवस, त्यांचा आदर व्यक्त करण्याचा दिवस, त्यांना थँक्स म्हणण्याचा दिवस. आपला पहिला गुरु असतो शिक्षक. आदरणीय सरच आपल्याला पहिल्यांदा शिकवतात की क म्हणजे कमळाचा, ख खटाऱ्याचा व ग गणपतीचा. जणू या अनोळखी जगाला ओळखण्याची गुरुकिल्लीच आपल्याला देत असतात. जगाला पाहण्याची डिक्शनरीज ते आपल्या हातात ठेवत असतात. पण आपल्याला हे त्या वयात नको असते. आपले बालमन डब्यात काय खाऊ असेल याचा विचार करत असते. शेजारच्या विद्यार्थी मित्राच्या तोंडातील चिंचाच्या बोटकाच्या चोकण्याचा चुटुक चुटुक आवाज आपल्या तोंडाला पाणी सोडत असतो. अशा वेळी जे होऊ नये तेच होते व सर आपल्याला उभे करतात व विचारतात, सांग रे, ख कशाचा? आपलं लक्ष नसतं व आपल्याला उत्तर देता येत नाही. सर रागावतात व खाली बसलेले सुपातले आपले वर्गमित्र खिदी खिदी हसतात. आपल्याला राग येतो व अशी होते गुरुची आणि आपली पहिली अविस्मरणीय भेट. तरीही हे गुरुवर्ग, हे गुरुजन आपल्याला सतत शिकवत राहतात, सांगत राहतात, घोकायला लावतात, जग ओळखायला शिकवतात. आपण बस स्टँडवर गेलो तर चुकीच्या गाडीत बसून मामाच्या गावाला जायच्याऐवजी पिंकीच्या गावाला जाऊ नये, हरपू नये, वडिलांचा मोबाईल नंबर ध्यानात राहावा म्हणून व नवीन चॉकलेटचे नाव पाठ राहावे म्हणून सतत शिकवत राहतात. असे आपण घडत राहतो. कुंभार दादा जसा कच्च्या मातीला आकार देतो तसे सर आपल्यावर मेहनत घेतात, आपल्याला उपयोगी बनवतात. मातीला जसे मळले जाते, चाकावर ठेवून फिरवले जाते, कच्च्या आकाराला बडवून सुंदर बनवले जाते व नंतर भट्टीत टाकून मजबूत खंबीर बनवले जाते, तसे हे गुरु आपल्याला खंबीर, मजबूत, हुशार, बुद्धीने सुंदर बनवत असतात. त्यांचे हात मळतात, श्रमाने हुळहुळतात, त्यांचे हात भासतात, तरीही ते आपल्याला महान बनवण्यासाठी अविरत कष्ट घेत असतात. मात्र आपल्याला याची जाणीव नसते व आपण म्हणतो आमचे सर म्हणजे हे विसरलेले सत्य आठवण्याचा हा दिवस. आपल्यासाठी झिजणाऱ्या या महान शिल्पकाराला प्रेमाने कृतज्ञ होऊन वंदन करण्याचा हा महान दिवस. त्यांच्या त्यागाला, चिकाटीला चरणस्पर्श करण्याचा हा दिवस. आपण गुरुचे उपकार कधीही फेडू शकणार नाही मित्रांनो. तरी फूल नव्हे तर फुलाच्या पाकळीसम आभार मानण्याचा हा दिवस. आभाळसम या विशाल तत्वासमोर क्षणभर नतमस्तक होण्याचा हा दिवस. मी माझ्या सर्वच गुरुजनांना मनापासून वंदन करतो. पुढे आयुष्याच्या कुठल्याही वळणावर भेट झाली तर माझे डोळे आदराने भरून येतील व क्षणभर सर मी तुमच्याजवळ विसावा घेईन आणि परत पवित्र ऊर्जा ज्ञानाची घेऊन जगाच्या प्रवासाला खंबीरपणे निघेल अशी ग्वाही देतो. धन्यवाद गुरुवर्य, धन्यवाद सर. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला विनम्र विनम्र अभिवादन. धन्यवाद.